नमस्कार रसिक हो, नमस्कार. मी डॉक्टर योगेश जोशी सी इंडिया चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत करतो. साई इव्हेंट्सच्या वतीने घेऊन आलो आहोत एक नवा कोरा कार्यक्रम, आठवणीतील कविता. प्रत्येक रसिकाच्या मनातील एक हळवा कोपरा व्यापणारी, मनाला भावणारी एक कविता, मग ती स्वतः रचलेली असो किंवा वाचलेली, त्या कवितांची अनोखी मैफल आठवणीतील कविता. बदलापूरच्या प्रकाश साळवी यांची एक कविता मला आठवते, कितेक पारायणे केली ज्ञानेश्वरीची, सोयीस्कर अर्थ मजला काढीत गेलो. कितेक पारायणे केली ज्ञानेश्वरीची, सोयीस्कर अर्थ मजला काढीत गेलो. सुख सुख शोधता नाही सापडले अजूनही, सुख शोधता नाही सापडले अजूनही, दुःखालाच बघा हो सुख मानित गेलो. खरेच जगू नये हो सहाण्यासारखे येते, खरेच जगू नये हो शहाण्यासारखे येते, वेड्याप्रमाणे काही कसे मागित गेलो, वेड्याप्रमाणे काही कसे मागित गेलो. आयुष्यालाही वय असते का हो, आयुष्यालाही वय असते का हो, हिशोब आयुष्याचा मी मांडित गेलो. पाला पाचोळा झाले आयुष्य माझे, पाला पाचोळा झाले आयुष्य माझे, मी वेदना मनीच्या कशा जाळीत गेलो, कशा जाळीत गेलो, कशा जाळीत गेलो. आयुष्याच्या शेवटी व आयुष्याच्या एखाद्या डहुळलेल्या क्षणी मन विषण्ण होतं आणि अशावेळी आपल्याला एकांत हवासा वाटतो. या एकांताविषयीची कविता आपल्यापुढे घेऊन आलेल्या आहेत अंजली जोशी. अंजली विवेक जोशी HSC DED BED असून रेल चाइल्ड संस्थेमध्ये सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. लेखन, वाचन, समाजसेवा, पर्यटन, गायन आदी त्यांचे छंद असून अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान व याज्ञवल्क्य संस्थेमध्ये त्या सक्रियपणे कार्यरत आहेत. भरारी महिला रत्न पुरस्कार, राजमाता पुरस्कार, पुण्यनगरी, ठाणे वैभव यांच्या वतीने त्यांना पुरस्कृत करण्यात आलेले आहे. त्यांची एकांत कविता आपण ऐकूया. माझ्या कवितेचे नाव आहे एकांत. एकांत हाच खरा सखा या जीवाचा, जिथे निरव शांतता मनस्मृतींना सहारा. नसते कुणी कुणाचे, नसते कुणी कुणाचे, प्रीतीचे मृगजळ सारे, जग दिल्या घेतल्याचे मला म्हणालाच विचारा. गुंतले प्रारब्धाचे नाते फक्त प्रीत आसक्तीची, श्वासासंगी विरघळणारी भोग भोगतो जगणारा. जगणे हे असेच असते, वेदनांनाही कुरवाळणारे, दुःखात सुख पांघरणारे, मना म्हणालाच विचारा, मना म्हणालाच विचारा. वा, छोटेखानी कवितेमध्ये त्यांनी एकांताचं किती सुरेख वर्णन केलं आहे. त्यांची पुढची कविता निसर्गाविषयीची आहे. फुलं, फुलं मनाला आनंद देतात, फुलांचे रंग डोळ्याला सुखवतात, तर फुलांचा गंध आपल्याला अंतर्बाह्य सुखावून जातो. फुले बकुलाची ओघळती हळुवार, फुले बकुलाची ओघळती हळुवार, गंध त्यांचा झेलुनिया, समीर ये सुकुमार, समीर ये सुकुमार. अर्थात या बकुल फुलाची कविता घेऊन आलेल्या आहेत अंजली जोशी. माझ्या कवितेचं नाव आहे बकुळ गंध. ओंजळीतली गंध बकुळा स्मरते आजही सांजवेळा, तो अविट धुंद गंध परिमळा, श्वासात प्रीतक्षण गुंतलेला, काय हा असा प्रारब्ध योग, असूनही हृदयस्थ वियोग. याच जन्मी मी इथे सहावा, कुठे शोधू लावा जिवाळा. प्रीती असते दान भगवंती, लाभे जयस तो भाग्यवंती, आजे ध्यानीमणी तूच एका, प्रीतभाव तव स्मृती गंधला. गेले सरले ठरविले दिन सारे, झेलले दानवाईचे मुक सारे, जरी गगन भारले गर्त स्मृतींचे, तरी आज पेलूया गगनाला, आज पेलूया गगनाला. वा, बकुळाचा गंध आणि कवितेचा गंध फारच सुंदर. आजची मैफल आपण इथेच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच एका नव्या कवीसोबत. तोपर्यंत पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम आठवणीतील कविता, कधीही कुठेही केव्हाही सी इंडिया चॅनलवर. आज आपल्या ठिकाणी अंजली जोशी या ठिकाणी उपस्थित राहिल्या, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार.
धन्यवाद.